नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। पुपरी अंबाबाई देवीची 8व्या दिवशी महिषासुर मर्दिनी रूपातील अलंकारिक पूजा। शारदीय नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजे अश्विन शुक्ल अष्टमीला देवीचा जागर असतो। आज श्री अंबाबाई देवीची महिषासुर मर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली आहे। आज सकाळी नित्य अभिषेक संपन्न, त्यानंतर 11 वाजता हुपरीच्या गोंधळी बांधवांकडून पारंपरिक जागर गोंधळ मांडण्यात आला। यावेळी गावातील सर्वच मान्यवर व्यक्ती व 12 बलुतेदार देवीचे सेवेकरी, देवस्थान मंडळ, मानकरी, पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित गोंधळी बांधवांनी बांधलेल्या जागर गोंधळ पूजेचे सर्वच मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। त्यानंतर दिवट्या नाचवण्यात आल्या। यावेळी हातकणंगले तालुक्याचे आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार सुजित मिंचेकर, शिवसेना उद्धव ठाकरेगड, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, मनसे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील, तसेच देवस्थानचे यशवंतराव पाटील, उपरीचे पाटील, काकासो पाटील, नितीन पाटील, अनंत पाटील, पद्मराज पाटील, 12 बलुतेदार सेवेकरी, लोहार, सुतार, कुंभार, माळी, समस्त गावकऱ्यांच्या हस्ते व शहरातील माता भगिनी यांनी लहान थोर उच्च नीच कोणताही भेदभाव न ठेवता मुक्त हस्ते दिवट्या नाचवण्यात आल्या। त्यानंतर सुदर्शन खाडे, विकास भादुरे, विराम भादुरे यांनी आई तुळजाभवानीची कथा सांगितली, तर अरविंद गोंधळी, राजू गोंधळी, रवी गोंधळी, बाबासू गोंधळी यांनी व इतर गोंधळी बांधवांनी साथ दिली। त्यानंतर गोंधळी बांधवांनी आरती केली। आई अंबाबाईच्या जागराच्या कार्यक्रमासाठी माता भगिनी भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आजचा जागर व गोंधळाने भक्तीचा आनंद ओसंडून वाहत होता। यावेळी गोंधळी बांधवांनी सर्वांचं कल्याण होवो, आईचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे असा आशीर्वाद दिला। आई राजा उदे उदेचा गजर करून आनंदमय सोहळ्याची सांगता झाली। आज जागरण निमित्त उत्सव कमिटी यांच्याकडून रात्री 10 वाजता करमणुकीचा कार्यक्रम व पहाटे 4 वाजता देवदेवतांना निरोपाची विडे ठेवण्याचा सोहळा संपन्न होणार असल्याचे मंदिर देवस्थानकडून कळवण्यात आले आहे। वसुंधरा शक्ती न्यूज साठी हुपरीहून चिनू निंबाळकर। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।